भैरवी मला खूप भीती वाटतेय ग. कसली भीती? तुमच्यापासून दूर जाण्याची. आई अशा कशा आपण दूर जाऊ? आपण सगळ्याजण आता इथे एकत्र आहोत, त्यामुळे इथून लांब जाण्याचा दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही. अगं पण अहिल्याताईंचं भविष्य काहीतरी वेगळंच सांगते. त्यांचं म्हणणं असं आहे की आता आपली ताटातूट होणार आहे. मी अज्ञातवासात जाणार आहे. हा काळ खूप मोठा असेल. म्हणजे मी कुठे असेल याची कल्पना तुम्हाला नसेल आणि तुम्ही कुठे असाल याची कल्पना मला नसेल. कसला एवढा विचार करताय भैरवी? आईंच असं हे तडकाफडकी आश्रम सोडून जाणं माझ्या मनाला नाही पटत. अहो काल रात्रीपर्यंत त्या असं म्हणत होत्या की त्यांना एकट्यानं कुठेही जायचं नाही, ते आम्हाला सोडून कधीही जाणार नाही असं म्हणत असताना त्या आज आश्रम सोडून कशा काय जातील? त्या दोन्ही गोष्टींचा परस्पर काय संबंध आहे ह्याचाच विचार करत होते. भैरवी ताई, अहो पण या चिठ्ठीमध्ये आश्रम सोडून जाण्याची भूमिका अगदी व्यवस्थित स्पष्ट केली आहे. मी पण ह्या चिठ्ठीवरच मुळात कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी साशंक आहे. म्हणजे नाना, एकंदर परिस्थिती पाहता मला नाही वाटत आई आश्रम स्वतःहून सोडून गेले असते. कोणीतरी त्यांना हे करायला भाग पाडलं. पण तुम्ही असं काय पाहिलं तिकडे? मी काल रात्री आईंसाठी दूध घेऊन गेले होते ते तिथेच आहे. किंबहुना तो दुधाचा ग्लास तिथे सांडलेला आहे. मला आईंची एक बांगडी सुद्धा सापडली. या चित्रावरून तरी असं वाटतंय की त्या स्वतःहून आश्रम सोडून गेल्या नाहीयेत, कोणीतरी त्यांना जबरदस्ती नेलं. हा नुसता अंदाज झाला ना ताई. तुमच्या हातातला पुरावा काही वेगळंच सांगतोय. आणि सध्या तरी आपल्याला यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये. आणि हे अक्षर सुद्धा अक्कांच आहे. अहो पण त्यांना जर आश्रम सोडून जायचा होता तर त्यांनी आम्हाला दोघींनाही सांगितलं असतं ना. हो, कदाचित आपण त्यांना जाऊ देणार नाही अशी त्यांना भीती वाटली असेल. हा असा तर्क वितर्क करण्यात काहीच अर्थ नाहीये. मी स्वतः नेण्या ठिकाणी जाऊन चौकशी करतो आणि शोध घेतो. पत्ता लागला तर मग काही प्रश्नच उरणार नाही ना. चालू दे प्रवास, फिटू दे अंतर, पावलांचे जुळो काट्यांशी मैतर. चालू दे प्रवास, फिटू दे अंतर, पावलांचे जुळो काट्यांशी मैतर. तेज किंवा तम दोन्ही एका सम, मनाचे असू दे पोलाद खंबीर. विश्वास, तू कालपासून सायकल चालवतोयस, प्लीज थांबव, आता जीव जाईल तुझा अशाने रे. जाऊ देत. दुसऱ्याच्या भल्यासाठी जर का आपला जीव जाणार असेल ना तर तो सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाहीये. पण हे सगळं कुणासाठी करतोयस तू? दीक्षासाठी? विश्वास, तिनं तुला बसता लात उठता बुक्की दिली आहे फक्त. मी हे दीक्षासाठी करत नाहीये. मग मी आर्यासाठी करतोय. अरे तिची काही चूक नसताना ती शिक्षा भोगतीये. आणि चूक नसताना शिक्षा भोगावी लागते त्यावेळेला मनाला किती यातना होतात हे माझ्यापेक्षा अजून कोणी चांगलं ओळखू नाही शकत. Thank you.
राजा, अरे या घरात टेन्शन्स कमी आहेत का म्हणून ती तू वाढवतोयस? तुझा काय निर्णय असेल तो सांगून टाक बाबा। राजा, हे गेल्यानंतर आबानी या घराचं करते पण तुझ्यावर सोपं, त्यानंतर या घरातला प्रत्येक निर्णय तुझ्या पुढाकारानं किंबहुना तुझ्या मतानं घेतला गेला। त्यामुळे तू जो काय निर्णय घेशील त्यावरच सदा आणि कावेरीचं लग्न अवलंबून आहे। राजा, इच्छा एवढीच आहे की हे सगळं तू पटकन सांगावंस, म्हणजे तुझ्या मनात होकार नकार काय आहे ते सगळं, म्हणजे हा विषय लवकरात लवकर संपून तरी जाईल। हा, भीती वाटते तुला? खरं सांगायचं तर हो वाटते, आणि आता नकार आला तर तो पचवणं फार जरा कठीणच जाणार आहे असं वाटतंय। अहो तुम्ही थांब, हा निर्णय माझा आहे आणि तो कधी आणि कसा सांगायचा हे माझं मी बघून घेईन। आबा, मी सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाय आणि गेल्या काही दिवसातली वहिनीची फरफट बघता तिची यातून सुटका व्हायला पाहिजे हेही मला पटतंय, पण तिला जितकं सुख मिळावं अशी माझी अपेक्षा आहे तितकं सुख सदा तिला देऊ शकेल असं मला वाटत नाही। काय तर सदा तिला याहूनही जास्त सुख देईल अशी खात्री आहे मला, आणि म्हणून मला हे लग्न मान्य आहे। सदा। काय मग पाहुणा, किती दिवस मुक्काम गावात? हे बघ, मी पाहुणा नाहीये, या गावचाच आहे। तुम्ही काय बोलता ना कधी कधी काय कळत पण नाही बघा, पण तुम्ही जे काय बोलता ना लई बरं वाटतं मनाला, एकदम आपलंस वाटतं। आणि बघा ना किती कमी दिवसात आपली मैत्री झाली, काही हरकत नाही। हे बघ, आपली मैत्री आत्ता झालेली नाहीये, ती जुनीच आहे। हा नाही कळलं ना? कळेल हळूहळू मी काय म्हणतोय, पर मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर दे। हा, जर का आपण घर सोडलं आणि आपलं रेशन कार्ड असेल तर नवीन रेशन कार्ड कोणाच्या सहीने बनेल? कुणाच्या म्हणजे? अहो ज्याच्या नावावर घर होणार आहे त्याच्याच सहीनं होणार। हो ना, मग मी आत्ताच काही किर्लोस्करांच्या कंपन्यांमध्ये जाऊन तिथेही मला हेच समजलं की त्या सगळ्या कंपन्या मानस शिंदेंच्या ताब्यात गेल्या। पण मग असं असून देखील तिथले सगळे व्यवहार हे आजही किर्लोस्करांच्याच सहीने होत आहेत, असं कस? मी काय बोलतो काही कळत नाही आपल्याला, आपण नोकर माणूस। हा, पण तुम्ही जे काय बोलताय ते जर खरं असेल ना तर ते चुकीचं आहे, पण मला कळलं ना तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय। कळेल, सगळं कळेल, पण नंतर। बरं मला एक सांग, सध्या अक्का साहेब, भैरवीताई, जानकी, जानकीताई कुठे आहेत? अहो तुम्हाला काय सांगणार राव, वाड्याचा लिलाव झाला आणि आम्हा सगळ्यांना वाडा सोडावा लागला। आणि मग दादू, दादू 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 डॉक्टर, खूप ब्लड गेल्यामुळे तो कोमात गेलाय। म्हणजे तो पुन्हा शुद्धीवर? शुद्धीतील, पण ते कधी आम्ही सांगू शकत नाही। का? खूप दुःख झालंय का तुम्हाला दादूच्या अपघाताचं?
का तुला जे काही त्याच्याकडून मिळायला हवं ते नाही मिळालं याचं दुःख होत? नाही तसं नाही नाना. नाही काय काय नाही. कोण आहेस तू? मी मला सांगा साधूच्या इलाजा चाकडचं कोण करणार आहे? तुम्हाला जेवढं फुकटात जमेल ना तेवढं करा. नाही जमलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये या पाठवत. हो पण दादू हा किर्लोस्करांचा विश्वासून उभा आहे. आम्ही काही मक्ता नाही घेतला सर्वांचा. बर नाना दादूला अक्का साहेबांना भेटायचं होत. त्या कुठे आहेत ते सांगा म्हणजे मी त्यांना निरोप देऊन येतो. त्याची काही गरज नाहीये. इतरांनी कोणीही किर्लोस्करांची काळजी करण्याचं कारण नाहीये. समजलं? आम्ही बघू आम्हाला काय करणार. माणसांच्या जगातून निघून गेलेल्या माणसांमध्ये अडकून नये असं म्हणतात. मी मात्र तुमच्यातच अडकली अगदी या क्षणापर्यंत. पण आता यातून बाहेर पडायला हवं ही माझी इच्छा नाही पण ही या वेळेची गरज आहे. घरातल्या सगळ्यांनाच मला सुखी झालेलं बघायचं आहे. त्यांना माझा संसार पुन्हा उभा राहिलेला पाहिजे. आणि तुमच्या आठवणींनी मनाचा ताबा घेतलाय तोपर्यंत मी दुसऱ्या कोणाशीच प्रामाणिकपणे संसार करू शकणार नाही. त्यामुळे काही जे काही घडत आहे त्याचा अचूक अर्थ लावण्यात की मी मोठी नक्कीच नाही. पण का कुणास ठेव. मला अजूनही असं वाटतंय की जे घडत आहे ते योग्य नाही. आई अशा अचानक आश्रम सोडून निघून गेली. नाना आणि जानकीनं त्यांचं जाणं खूप सहजपणे स्वीकारलंय पण मी ते नाही स्वीकारू शकत. म्हणजे तुम्ही सांगितलेलं आईंचं पहिलं भविष्य, त्यानंतर दिवे लागणीला त्यांना सगळं भविष्य सांगण्याचं दिलेलं वचन आणि नेमकं दिवे लागणीच्या आत तुमच्यावर झालेला हल्ला आणि त्याच रात्री आईंचं गायब होणं, हे सगळे योगायोग आहेत असं म्हणण्याचं धाडस कुणीही शहाणा माणूस करणार नाही.
अहल्याताई तुम्ही लवकर जाग्या व्हा आणि मला समजवा या सगळ्याचा अर्थ. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुमच्याकडे मिळू शकतील याची खात्री वाटते मला. मला गरज आहे तुमची. प्लीज जाग्या व्हा अहल्याताई, प्लीज जाग्या व्हा. मी वाट पाहते त्या क्षणाची. वहिनी बस ना, बस काय रे, काही काम होत? नाही काम नव्हतं, तुझ्याशी बोलावं असं वाटलं. म्हणजे म्हणजे बोल ना, अडखळतोय काय असा? ए वहिनी, सदा बरोबर लग्न करून आनंदात राहशील ना तू? तुला शंका येते? नाही ग, शंका नाही, पण राजा, राजा लग्न संस्थेचा एक अलिखित नियम आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा ज्याला आपल्याविषयी प्रेम वाटतं, आपुलकी वाटते, त्याच्याशी लग्न करा, म्हणजे संसार सुखाचा होतो. आणि तोच नियम मी सदाच्या बाबतीत लावलाय. सदा साधा भोळा असेल, वेडा बागडाही असेल, भरपूर पैसाही नसेल त्याच्याकडे, पण मनाची श्रीमंती भरपूर आहे त्याच्याकडे. आणि काय? आणि मुख्य म्हणजे माझा भूतकाळ त्याला ठाऊक आहे. त्याच्या सकट तो मला स्वीकारायला तयार आहे. राजा, सदाचं मन आहे ना स्वच्छ पारदर्शक आहे आरशासारखं. त्यात मी माझं निर्दोष प्रतिबिंब बघू शकेन अशी खात्री वाटते मला. सदाच्या सहवासात सुधीर दादाला विसरू शकशील ना तू? प्रयत्न नक्की करेन. राजा, सदानं माझा भूतकाळ स्वीकारलाय, मला त्याचा वर्तमान काळ स्वीकारायलाच हवा ना. वेड्या आहात तुम्ही दोघं, सतत दुसऱ्याचा विचार करता. म्हणूनच म्हणते आमच्या दोघांचा संसार सुखाचा मला खात्री वाटते. आता नाही ना तुझ्या मनात शंका? इतका मॅच्युअर दृष्टिकोन ठेवून तुम्ही हा निर्णय घेतलाय की सुख मिळणं हा तुमचा अधिकारच आहे. भैरवीताई, भैरवीताई, हे घ्या. काय आहे हे? आत्ताच आश्रमाच्या बाहेर एक माणूस येऊन देऊन गेला. अक्कासाहेब तर योग्य वेळी शहाण्या बनले आणि निघून गेले. तुम्ही कधी बाहेर पडता या आश्रमातून? किर्लोस्करांच्या घराण्यातलं कुणीही मला कालिंदी नगरच्या पंचक्रोशीतही दिसायला नकोय. नाहीतर तुमची अवस्था आत्ता आहे त्याहूनही वाईट करून टाकेन मी.